नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पॉप्युलेशन इकॉलॉजी या चॅप्टरमधील आपण पुढील पॉईंट या ठिकाणी स्टडी करत आहोत. पॉईंटचं नाव आहे पॉप्युलेशन ग्रोथ पॅटर्न. पॉप्युलेशन ग्रोथ इज अफेक्टेड बाय बर्थ अँड डेथ, मायग्रेशन ऑफ द ऑर्गॅनिझम्स इन टू अँड अवे फ्रॉम द पॉप्युलेशन. ह्या दोन गोष्टींमुळे पॉप्युलेशन जो पॅटर्न आहे किंवा ग्रोथ आहे तो अफेक्ट होत असतो. एकतर जन्मदर, दुसरा आहे मृत्यूदर, देन मायग्रेशन, मग त्यामध्ये इनवर्ड मुवमेंट किंवा आउटवर्ड मुवमेंट, जातील किंवा येतील, या गोष्टींमुळे हे जे पॉप्युलेशन आहे ते आपल्याला अफेक्ट झालेलं दिसतं. अनदर फोर्स अपोजिंग ग्रोथ इज द इकोलॉजिकल, विच इन्क्लूड्स ऑल द फोर्सेस ऑफ द फिजिकल अँड द बायोलॉजिकल एन्व्हायरमेंट इन विच द ऑर्गॅनिझम लिव्ह, कॉल्ड ॲज द एन्व्हायरमेंटल रेझिस्टन्स अँड द बायोटिक पोटेन्शियल रिस्पेक्टिवली. त्याचबरोबर एन्व्हायरमेंटचं पण एक प्रेशर क्रिएट होतं त्या ऑर्गॅनिझमवरती, हे पण काय करत असतं पॉप्युलेशन ग्रोथवरती अफेक्ट करत असतं. मुख्यत्वे दोन प्रकार आपण या ठिकाणी स्टडी करणार आहोत पॉप्युलेशन ग्रोथचे. त्यामध्ये पहिला प्रकार आहे त्याला म्हणतो आपण यस शेप ग्रोथ कर्व, किंवा त्याला दुसरं नाव आहे सिग्मॉइड ग्रोथ कर्व, सिग्मॉइड ऑर यस शेप ग्रोथ कर्व. आणि सेकंड टाईप आहे जे शेप ग्रोथ कर्व, जे शेप ग्रोथ कर्व. त्यापैकी पहिल्यांदा आपण स्टडी करतो यस शेप ग्रोथ कर्व, किंवा त्यालाच म्हणतो आपण सिग्मॉइड ग्रोथ कर्व. इफ द ग्रोथ कर्व इज ड्रॉन बाय टेकिंग नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्स ऑन वाय ॲक्सिस, वाय ॲक्सिसवरती आपण काय केले नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्स घेतले, अँड टाइम ऑन एक्स ॲक्सिस, द कर्व ऑब्टेन इज कॉल्ड ॲज द यस शेप. इन सम ऑर्गॅनिझम लाईक द ईस्ट, पॅरामिशियम, ड्रॉसोफिला, मॅन, हे एक्झाम्पल तिथे दिलेले आहेत. एक्स ॲक्सिसवरती टाईम कन्सिडर करतो आपण, आणि जो वाय ॲक्सिस आहे त्याच्यावरती नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्स कन्सिडर करतो. यस शेप ग्रोथ कर्वमध्ये बघा चार महत्त्वाच्या स्टेजेस असतात किंवा फेज आहेत. त्यामध्ये पहिली आहे लॅग फेज, दुसरी आहे लॉग फेज, किंवा त्याला दुसरं नाव आहे लॉगॅरिथमिक फेज. तिसरी फेज आहे त्याला म्हणतो आपण निगेटिव्ह ॲक्सलरेशन फेज, किंवा त्याला दुसरं नाव आहे डिमिनिशिंग फेज. अँड फोर्थ वन इज द स्टेडी फेज किंवा स्टेशनरी फेज. अशा पद्धतीच्या चार वेगवेगळ्या स्टेपमधून हा यस शेप ग्रोथ कर्व आपण अभ्यासणार आहोत. त्यामध्ये पहिला आहे बघा लॅग फेज, किंवा त्याला दुसरं पण नाव आहे पॉझिटिव्ह ॲक्सलरेशन फेज. वेन द इंडिव्हिज्युअल्स आर इंट्रोड्यूस इन न्यू हॅबिटॅट, पॉप्युलेशन इन्क्रीजेस स्लोली बिकॉज ॲट द बिगिनिंग द न्यूली इंट्रोड्यूस इंडिव्हिज्युअल्स आर ॲडजस्टिंग देमसेल इन द न्यू एन्व्हायरमेंटल कंडिशन. ज्यावेळेस एखादा ऑर्गॅनिझम नवीन एरियामध्ये येतो त्यावेळेस सुरुवातीला त्याची ग्रोथ जी आहे ती हळूहळू होत असते, कारण का त्या एरियामध्ये तो स्वतःला ॲडजस्ट करून घेत असतो. म्हणून ही स्टेज आपल्याला बघायला मिळते, तिचं नाव आहे लॅग फेज किंवा पॉझिटिव्ह ॲक्सलरेशन. देन सेकंड फेज आहे लॉगॅरिथमिक किंवा लॉग फेज, किंवा त्याला दुसरं पण नाव आहे एक्सपोनेन्शियल फेज. आफ्टर द ॲडजस्टिंग टू द न्यू एन्व्हायरमेंटल कंडिशन, द पॉप्युलेशन इन्क्रीजेस ॲट द ॲक्सलरेटिंग रेट रॅपिडली अप्रोचिंग द लॉगॅरिथमिक फेज. इट इज कॉल्ड एज द लॉगॅरिथमिक फेज बिकॉज इफ डेटा इज प्लॉटेड लॉगॅरिथमिकली ए स्ट्रेट लाईन ग्राफ इज ऑब्टेन्ड. आणि नंतर दुसऱ्या फेजमध्ये काय होतं, त्या ऑर्गॅनिझमने स्वतःला एन्व्हायरमेंटशी ॲडजस्ट करून घेतल्यानंतर एक्सपोनशियल ग्रोथ, त्यांची ग्रोथ आपल्याला जास्त बघायला मिळते, रॅपिड ग्रोथ बघायला मिळते. आणि हा लॉग फेज किंवा एक्सपोनेन्शियल फेज आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळते. थर्ड फेज आहे, थर्ड फेजचं नाव आहे निगेटिव्ह एक्सलरेशन फेज किंवा डिमिनिशिंग फेज. सून द पॉप्युलेशन ग्रोथ स्लोज डाऊन ड्यू टू द इन्क्रीज इन एन्व्हायरमेंटल स्ट्रेस. जसं जसं पॉप्युलेशन वाढत जाईल लॉग फेजमध्ये, त्यानंतर एन्व्हायरमेंटल स्ट्रेस येत जाईल आणि मग ते पॉप्युलेशन काय होत जाईल, हळूहळू कमी होत जाईल. दिस इज कॉल्ड एज अ निगेटिव्ह ॲक्सलरेशन फेज अँड द मॉर्टॅलिटी एक्सीड नॅटॅलिटी इन दिस फेज. मॉर्टॅलिटी काय होईल, एक्सीड करेल नॅटॅलिटी रेटला, मॉर्टॅलिटी रेट जास्त वाढेल. देन स्टडी फेजमध्ये काय सांगितलं बघा, सून इट अटेंड द इक्विलिब्रियम विथ रिस्पेक्ट टू द एन्व्हायरमेंट. ॲट द इक्विलिब्रियम द पॉप्युलेशन रिचेस द मॅक्झिमम नंबर ऑफ द ऑर्गॅनिझम्स दॅट द एन्व्हायरमेंट कॅन सपोर्ट. दिस लिमिट इज रेफर्ड टू एज द कॅरिंग कॅपॅसिटी. ती जी स्टेशनरी फेज दिसते आपल्याला सर्वात वरती, ती काय असेल कॅरिंग कॅपॅसिटी असेल. त्याच्या पलीकडं त्याच्यावरती पॉप्युलेशन ग्रोथ होऊ शकत नाही, ते काय आहे कॅरिंग कॅपॅसिटी किंवा मॅक्झिमम लिमिट किंवा इक्विलिब्रियम. इन द इक्विलिब्रियम फेज द रेट ऑफ द बर्थ अँड डेथ
आर इन बैलेंस एंड द पॉप्युलेशन साइज इज मेंटेन, तो ठिकाने का पॉप्युलेशन साइज मेंटेन असेल, द इक्विलिब्रियम ऑफ कैरिंग कैपेसिटी रिप्रेजेंटेड बाय द लेटर के, के ने काय केलं जातं रिप्रेझेंट केलं जातं। म्हणून ह्या चार वेगवेगळ्या पेजेस आपल्याला ह्या एस शेपमध्ये बघायला मिळतात आणि जो प्लॉट आपण जो ग्राफ आपण प्लॉट केला आहे तो ग्राफ पण आपल्याला एस अशा लेटरमध्ये बघायला मिळतो, म्हणून याला आपण म्हणतो एस शेप किंवा सिग्मॉइड ग्रोथ कर्व। सेकंड टाइप आहे बघा कर्वचा, त्यामध्ये आपण पाहतोय जे शेप ग्रोथ कर्व, जे शेप ग्रोथ कर्व। दिस टाइप ऑफ ग्रोथ इज फाउंड इन द पॉप्युलेशन विच ग्रो फेयर, रिसोर्सेस आर अबंडंट, ज्या नेचरमध्ये रिसोर्सेस हे खूप जास्त प्रमाणामध्ये आहेत अशाच पद्धतीच्या नेचरमध्ये आपल्याला हा जे शेप ग्रोथ कर्व बघायला मिळतो। बघा यामध्ये तीन महत्त्वाच्या फेजेस किंवा स्टेप आहेत, त्यामध्ये पहिला आहे लॅग फेज, दुसरा आहे एक्सपोनेन्शियल ग्रोथ फेज, तिसरा आहे क्रॅश फेज। फर्स्ट, इन दिस ग्रोथ फॉर्म ॲट द बिगिनिंग ग्रोथ ऑफ द पॉप्युलेशन इज स्लो, लॅग फेजमध्ये जसं यस शेपमध्ये आपण पाहिला लॅग फेज, तसंच इथे पण आहे। इथे काय असतं, पॉप्युलेशनची जी ग्रोथ आहे ती खूप कमी प्रमाणात आपल्याला बघायला मिळते। सेकंड फेज, एक्सपोनेन्शियल ग्रोथ फेज, आफ्टर ॲडजस्टिंग टू द एन्व्हायरमेंट पॉप्युलेशन साईज इन्क्रीजेस रॅपिडली अप टू द लिमिट्स ऑफ द एन्व्हायरमेंट दॅट इज कॅरिंग कॅपॅसिटी। लॅग फेजमध्ये स्वतःला त्यांनी ॲडजस्ट करून घेतल्याच्यानंतर एक्सपोनेन्शियल फेजमध्ये ते काय होतात, रॅपिडली इन्क्रीज होतात आणि कॅरिंग कॅपॅसिटीपर्यंत त्यांची डेव्हलपमेंट किंवा इन्क्रीज त्यांची होत असते आणि कॅरिंग कॅपॅसिटीला गेले की लगेच तिथे क्रॅश फेज नावाची स्टेज आहे ती सुरू होते। आफ्टर रिचिंग द कॅरिंग कॅपॅसिटी द पॉप्युलेशन ग्रो स्टॉप अब्रप्टली ड्यू टू द एन्व्हायरमेंटल रेझिस्टन्स ऑर सम अदर लिमिटिंग फॅक्टर, दिस कर्व इंडिकेट्स द कॅटास्ट्रॉफिक कंडिशन्स अँड इट इज कॉल्ड एज द क्रॅश फेज ऑर द डिक्लाईन फेज। आणि त्याच्यामुळे काय होईल, मग ते पॉप्युलेशन कमी कमी होत जाईल, डिक्रीज होत जाईल। म्हणून ह्या जे शेप प्रकारच्या कर्वमध्ये आपल्याला तीन स्टेप बघायला मिळतात, पहिले लॅग फेज, दुसरे एक्सपोनेन्शियल आणि क्रॅश फेज। आणि म्हणूनच हा आपल्याला जे लेटरसारखा दिसतो, म्हणून आपण याला म्हणतो जे शेप ग्रोथ कर्व। डिफरन्स पाहूयात आपण जे शेपमध्ये आणि एस शेपमध्ये काय फरक आहे। बघा जे शेप ग्रोथ कर्व, पॉप्युलेशन इन्क्रीजेस रॅपिडली इन अँड द एक्सपोनेन्शियल फॅशन अँड देन स्टॉप अब्रप्टली ड्यू टू द एन्व्हायरमेंटल रेझिस्टन्स। म्हणून आपल्याला हा जे शेप पद्धतीने बघायला मिळतो। एस शेपमध्ये काय होतं बघा, पॉप्युलेशन इन्क्रीजेस स्लोली ॲट द फर्स्ट देन मोर रॅपिडली अँड ग्रॅज्युअली स्लो डाऊन ड्यू टू द एन्व्हायरमेंटल रेझिस्टन्स। पहिल्यांदा काय होईल, हळूवारपणे सुरुवात होईल, नंतर दुसऱ्या स्टेपमध्ये रॅपिडली ग्रोथ होईल आणि नंतर शेवटी हे स्लो स्लो होत जाईल। म्हणून आपल्याला एस शेप प्रकारचा बघायला मिळतो। जे शेपमध्ये काय असेल ते रॅपिड एक्सपोनेन्शियल ग्रोथ फेज आहे, एस फेजमध्ये लॉजिस्टिक ग्रोथ आपल्याला बघायला मिळते। म्हणून एस शेप ग्रोथ कर्वलाच आपण सिग्मॉइड ग्रोथ कर्व पण म्हणतो किंवा लॉजिस्टिक ग्रोथ कर्वसुद्धा म्हणतो। जे शेपमध्ये आपल्याला आर सिलेक्टेड स्पेसेस बघायला मिळतात आणि एस शेपमध्ये के सिलेक्टेड स्पेसेस बघायला मिळतात। देन जे शेप इट इज ऑब्झर्व्ड इन मेनी इन्सेक्ट, एस शेप मोस्ट ऑफ द स्मॉल मॅमर्स आर एक्झाम्पल्स। हा महत्त्वाचा डिफरन्स आपल्याला जे शेपमध्ये आणि एस शेप ग्रोथ कर्वमध्ये आपल्याला बघायला मिळतो। त्यानंतर शेवटचा पॉईंट आहे बघा या चॅप्टरमधील ह्युमन सेन्सस। ह्युमन सेन्सस, ह्युमन सेन्सस मीन्स द इन्फॉर्मेशन विथ रिगार्ड्स टू द ह्युमन पॉप्युलेशन इज अक्वायर्ड अँड रेकॉर्डेड सिस्टमॅटिकली इज कॉल्ड एज द ह्युमन सेन्सस। इन इंडिया ह्युमन सेन्सस स्टार्टेड इन द 1872 पासून इंडियामध्ये हे ह्युमन सेन्सस सुरू झालं होतं। आता याचे काही सिग्निफिकन्स पण आहेत बघा ह्युमन सेन्सेसचे, ज्याला आपण जनगणना म्हणतो। दर 10 वर्षांनी ही जनगणना होत असते आणि जवळपास 1872 पासून भारतामध्येही जनगणना सुरू केलेली आहे। आता याचे सिग्निफिकन्स जर पाहिले आपण तर यामध्ये आपल्याला काही बेसिक इन्फॉर्मेशन आपल्याला कळते की त्या पर्टिक्युलर सिटीमध्ये लिटरसी किती प्रमाणामध्ये आहे, फर्टिलिटी रेट काय आहे, मॉर्टॅलिटी कशा पद्धतीची आहे, नॅटिलिटी काय आहे किंवा इकॉनॉमिक कंडिशन काय आहे,
एज्युकेशन स्टेटस काय आहे त्या पर्टिक्युलर एरियाचं, हे आपल्याला यामधून कळतं. किंवा मग काही गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज असतात, त्या पॉलिसी आपल्याला कुठल्या एरियामध्ये राबवता येतील, ह्या गोष्टींचा आपल्याला यामधून फायदा होतो. तर अशा पद्धतीने आपण इकॉलॉजी, पॉप्युलेशन इकॉलॉजी हा चॅप्टर या ठिकाणी 3 वेगवेगळ्या लेक्चरमध्ये संपवला आहे. यामध्ये आपण बऱ्याचशा वेगवेगळ्या डेफिनेशन्स, त्यानंतर वेगवेगळे ग्राफ्स असतील, वेगवेगळे ग्रोथ कर्व्ह असतील, किंवा मग पॉप्युलेशन डिस्पर्जल किंवा डिस्ट्रीब्युशन कशा पद्धतीने होतं, ह्या गोष्टी आपण या संपूर्ण 3 लेक्चरमध्ये आपण स्टडी केलेलं आहे. थँक्यू.